शहराची माणसं म्हणतात की ग्रामीण भागात व्यथा येत ना, अरे असतात विनोद सुद्धा घडतो ना, पण आपलं लक्ष कुठं असतं? आता आमचं गावच बघा, ज्या पद्धतीने सांगितलं की नटसम्राट बालगंधर्वांचं गाव, तसं दुसरी एक ओळख आहे आमच्या गावच्या अलीकडचं निर्माण झालेली, आमचं गाव म्हणजे दारूबंदीची. पण ज्या दिवशी दारूबंदीची घोषणा झाली त्या दिवशीच रात्री चौकात दोघं डांगती फुलटॉस. त्यातलं एक होतं तरुण, एक होतं म्हातारं. त्या तरुणाने काय केलं, तर म्हाताऱ्याचं गोसडं धरलं होतं आणि त्याला दाब द्यायला लागलो. एक म्हाताऱ्या एका बुक्कीत 32 तासच पाणी, एक म्हाताऱ्या एका बुक्कीत 32 तास घेण्यासारखा ठोका लावलेलं. म्हातारा मातून लय लय काही भेटेल करायला, काय सगळं मला दाब देते मला जाऊ दे. एक म्हाताऱ्या एका बुक्कीत 32 तास घेण्यासारखा टिकरा लावलेलं. म्हातारा लय काही भेटेल आलं म्हणलं जाऊ दे की मला घ्यायला, काय सगळं दाब देतेस माझ्या तोंडात एक तर दास ऐका. नसलं म्हणून काय झालं, पासून पाणी पण एका बुक्कीत 32. माणूस काय बोलतोय गळत नाही, पण बोलून गेल्यानंतर पुन्हा आपल्या लक्षात येते की बाबा इथं विनोद झाला. पण तो विनोद आपल्याला पकडता आला पाहिजे, टिकता आला पाहिजे. पिणाऱ्या माणसांच्या बाबतीत कायमच विनोद घडतात, पण न पिणारी माणसं शाणेवाजी माणसं कधी चुकत नाही, का चुकतात, जरूर चुकतात. मी दुसऱ्याच उदाहरण देत नाही, मी माझं उदाहरण घेतो. शेतातून गावाकडे यायला लागलो आणि गावाच्या जवळ आलो, पावसाचे चळक आहे. पावसाची चळक आणि म्हणतात मी पळ 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 पत्र्याचे एक शेड होते जाऊन उभा राहिलो. इतक्या जिगन नावाचं पोरग पळत धडपडत माझ्या शेजारी उभा राहिलो. मी म्हणलं काय रे जिगन, काय झालं, कशात काय म्हणला, कारण पावसात चळक आली मग म्हणला. बरं मग अमक काय पावसात चळक आली म्हणतात की पळची शब्द छपरा सुरू म्हणला. बरं मग अमक काय छपर सगळं गळकच की म्हणलं. बरं मग मग काय सगळं भिजुरी नव्हता म्हणला. बरं मग मग काय कथा सांगतो येऊ म्हणजे का पावसाची तळक आली म्हणतात केशाबाई छपरा शिवली छपर सगळं गळकरी फाडा. मी दिसून ती फाडा 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 बोलून मोकळं झालं. आता मला काहीतरी बोललं पाहिजे, मी काय मागता पुढचा विचार केला, मी पाडदिस बोलून मोकळं झालो. तुला काय अकरवी करू ती नाही, ते म्हणलं काय झालं, लका पाऊस उघडतो छपराच्या बाहेर तू भरायचं. पुन्हा माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी चूक बोलीचं बोललोय. म्हणजे माणसांच्या बोलण्यात न चालण्यात न वागण्यात विनोद होत असतो, तो आपल्याला टिकता आला पाहिजे, पकडता आला पाहिजे. आमच्या शेजारी माता माता राहत होती, जक्कड माता आहे, पण एकमेकांच्या लय लय जीव, लय लय मया, लय लय पिरेम. अवधानाला गेलं तर दोघ संघ जायचे, पाण्याला गेलं तर दोघ संघ जायचे. दोघांनी पण दिसत नाही, दिसत नव्हतं, पण तांदळात तात घेऊन निवडे बसायचे. हे बघितल्यानंतर मांडायला काय काय का असं, जर एकमेकांनी एकमेकाला जीव लावला, लळा लावला, प्रेम केलं, तर महाराष्ट्रात किती जणांचा संसार सोन्यात होते. असं दिवस जात होते, मी आपल्या रस्त्यानं जात होतो, येत होतो, जात होतो, येत होतो, एक दिवशी आपण बघू म्हटलं आजी आजोबाचं काय चाललं. तर गंमत असे झाले की म्हातारीची त्याला वाढत होती. मला जरा प्रश्नही पडला, आजीला म्हटलं आजी आत येऊ का, आजी म्हणली की बाळा त्याच्यात काय, मी आत गेलो. आजीला म्हटलं आजी मला एक प्रश्न पडला विचारू का, मात्र म्हणली इच्छा की बाळा तिच्यात काय न, मला सांगा. एकमेकांचा आधार म्हातारपणाची काठी, एकमेकांवर लय जीव आहे, तुमचा लय माया आहे. कुठलं बी काम करताना संघ संघ करताय, जळणाला गेलं संघ संघ जाताय, पाण्याला गेले संघ संघ जाताय, दोघांनी पण दिसत नाही पण तांदळात त्यात घेऊन निवडत बसताय. सर कुठलं बी काम तुम्ही संघ संघ करताय, मग मला सांगा तुम्ही दोघं संघ संघ काय जेवत नाही सर. पण त्यावर म्हातारी काय म्हणली की त्याचं काय आहे बाळा, दोघात एकच बचाळे आहे, तेव्हा त्यांचं जेवण झाल्यावर मी जेवणार कवळी तोंडातली दोघात एकच कवळे हवा, त्यांचं जेवण झालं मी पास्तर म्हणून कुठं गावतो आपल्या ग्रामीण भागात. ग्रामीण भागात काय नसतो, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात, हट्टी असतात, शेकार असतात, निरापराध असतात, प्रेमळ असतात, कनवळ असतात, दयाळ असतात, मायाळ असतात. आडवं पण उभ्या महाराष्ट्रात एक गाव असं गावणार नाही की तिथे आडवं बोलणार गावणारच नाही. आमच्या पण गावात या होती, त्याला सोडलं बोलायचं कधीच माहित नव्हतो, कायम वाकड्यात बोलायचं, कोणाची पण चेष्टा करायची, स्वतःच्या पाठी पण चेष्टा करायची. त्याच्या घरात शिव शेजार तात या बाला तात्या म्हणायचा, त्याची आई आणि ही बायको, दोन बायका दोन पुरुष. आणि तात्याला होता बिडे वाढायचा ना, एक दिवस सकाळ सकाळच्या पारी तात्या खवळली, लागलं पोराला हाका मारायला. सकाळ सकाळ पळ पळ पळत बाहेर सोडायला, काय तात्या काय तात्या, मला सांग काल सकाळी ह्या या कपाटात बिडीचा भांडण ठेवला म्हणला. बरं मग त्यातले चार बिडे कमी झालेत म्हणला. मग शंकरनं काय म्हणू, आता तात्या तुम्हीच मला सांगा, ह्या घरात तुमच्या शिवाय आणि माझ्याशिवाय दुसरा कोण पुरुष माणूस आहे? तुम्ही वडले असते ना, तर मी वडले असते.
जसं काट्यानं पायतार काढलं तसं पळून गेलो असलो इथं चाललो कुणाच पण चेष्टा करा मार खायचे तसं औरंगाबादला जायचं वाटत की महाराष्ट्र काय ग्राम स्वच्छता मध्ये निघालो पहिला नंबर आला पहिला नंबर आज त्या गावातनं जाऊन बघा बाहेर बाहेरच्या रस्त्यानं सेंटरनं जायला लागते सेंटरनं इकडे तिकडे दोन लोक हेरांनी नाक मुठी धरून जायला सरळ